श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। मी तिथेही जाणार आहे, तर वेळ अजून ठरलेला नाही, पण तिथेही जाणार आहे। आज तुम्ही मनाच्या एक एक मिनिट शांत दे, सायलेन्स। खूप आनंद होतोय, महाराष्ट्रभरात एक जलजोशाचं वातावरण आहे। गणरायाची आरती आज सुद्धा आम्ही केली, आज मॅडमच्या घरी येऊन केली, आणि आज कित्येक कार्यक्रम आहेत पुण्याला सुद्धा, तर ते उपस्थित राहते मी तिथे, आणि छान असं प्रफुल्लित वातावरण आहे, खूप छान वाटतंय। आणि देवाकडे साकडं एवढंच बाप्पाकडे की सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद दे। तुम्ही माणांच्या गणपतीचं दर्शन ती व्हायरल झालेली आहे, पक्षाच्या विरोधामध्ये बातम्या येऊ नयेत म्हणून पत्रकारांना ढाब्यावरती न्या, चहा पाहता असे आदेश देत आहे। कसं पाहता याकडे की अशा पद्धतीनं जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगत असतील, विरोधात बातम्याच येऊ नये म्हणून हा जो प्रकार केला जात असेल, तर तुम्हाला हे पटतं का? मला ह्या बाबतीत मला नॉलेज नाही आहे, पण मला हे माहीत आहे की बावनकुळेजी एक सच्चे कार्यकर्ते आहेत। त्यांना जर असं दिसलेलं आहे की लोकांना त्रास झालेला आहे, ते नक्की डोक्यावर चढून ॲडमिनिस्ट्रेशनच्या कामं करतील। पण जर तुम्ही म्हणताय की त्यांनी ही गोष्ट नको पुढे यायला, यासाठी काही शब्द बोललेत, ज्या बाबतीत मला आयडिया नाही आहे, तर मला वाटतं ती आपली एक संघटना आहे, आणि ती एक ठेवणं एकीकडे असतं आणि दुसरीकडे त्या प्रॉब्लेमच्या मागे पडणं पण असतं। तर ह्या दोन्ही गोष्टीत ते कुशल आहेत, ते आपल्या रीतीने करतायत, आणि प्रत्येक राजनेता आपल्या रीतीने आपल्या संघटनेसाठी पण करतो आणि लोकांसाठी पण करतो। तुम्ही नागपूरचा गणेशोत्सव पाहिला आहे, पुणे शहरात आज दर्शन घेत आहे, आणि मुंबईचा पण गणेशोत्सव तुम्ही पाहिला आहे, वर्षा निवासस्थानी तुम्ही गणेशोत्सव साजरा केला आहे, पुढच्या वर्षी वर्षा निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करावा असं काही प्रार्थना केली? मी तुम्हाला जसं सांगितलं, मी कोणत्याही पदाच्या बाबतीत मी कधी देवेंद्रजींसाठी विचार नाही केलेला। जिथे आहेत, जेव्हा ते फक्त कार्यकर्तेसुद्धा होते किंवा कॉर्पोरेटर होते, मग MLA होते, तेव्हाही मला वाटायचं त्यांना जे जमतं त्या स्थानाहून ते नीटपणे त्यांनी करावं। पुढे जाऊन देवेंद्रजी होतील नाही होतील, हे खूप सारे फॅक्टर्स असतात त्याच्यात, पण नक्कीच माझी ही इच्छा आहे की भाजपा नंबर वनची पार्टी बनून यावी, आणि त्यात देवेंद्रजी कुठेही असले, कोणत्याही स्थानावर, त्यांनी आपलं सर्वस्व द्यावं। आहेत नियोजनाचा अभाव आहे असं त्यांना लोकांचं म्हणणं आहे। नागपूरमधले नेते असतील किंवा प्रशासन असेल, हे कमी पडलं का, त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली, नेमकं काय वाटतं? मला वाटतं या परिस्थितीसाठी तयारी नव्हती, कारण हा तुम्ही जसं म्हटलं क्लाउडबस्टसारखा अचानक जो 6 महिन्यात पाऊस येतो तसा एक दिवसात पडला, त्यासाठी नक्कीच आपल्या भारतात किंवा जगभरात कुठेही अशी तयारी नसते। पण क्लायमेट चेंज जे होत आहे त्याच्यामुळे असे सगळे नवीन आपल्याला अडचणी सामोरी जाव्या लागतात, पण ह्यासाठी एक इलाज आहे की आपल्याला 0 लेवलपासून परत काम करणं जरुरी आहे, प्लास्टिक पूर्णपणे बॅन करणं जरुरी आहे, आपल्या नद्या साफ करणं जरुरी आहे, लिटरिंग न करणं जरुरी आहे, ह्यानेच असे क्षण पुढे येणार नाही। तुम्ही मुंबई जेव्हा तुंबली होती तेव्हा एक फोटो टाकला होता सोशल मीडियावर, शेअर केला होता, त्याच फोटोवर आता सोशल मीडियावर तो ट्रोल होतोय फोटो, की नागपूरची जी अवस्था झाली त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं? नक्कीच लक्ष आहे, देवेंद्रजी तिथेच होते 2 दिवस, मी पण आता जाणार आहे, पण मला हे वाटतं की जिथेही असं होतं तिथे नक्की आपल्याला उभं राहून ते दाखवणं जरुरी आहे। रोष आहे आणि त्यात नागरिकांचं त्यात ठीकही आहे की असं एकदम होणं आणि त्यांची घरं पाण्याखाली जाणं किंवा त्यांना प्रॉब्लेम्स होणं ही खरी गोष्ट आहे, आणि त्यासाठी ते परत पुन्हा नियोजन करतील आणि करत आहेत, मला हे नक्की ठाऊक आहे। आणि दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं, हे जे 6 महिन्यात 1 वर्षात जो पाऊस होतो येतो, तो जेव्हा 1 दिवसात होतो काही तासांमध्ये,
त्याचं नियोजन आज जगभरात कुठेच नाही आहे, पण याचं नियोजन आता विथ क्लायमेट चेंज जे होतं आहे, प्रकृतीत जो बदल होत आहे आपल्या माणसांमुळेच, त्यासाठी आपल्याला त्यासाठी पण तयारी करायला पाहिजे. नागपूरच्या परिस्थितीवरून देवेंद्र यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप विरोध पक्षातून केले जात आहेत, त्याच्याकडे कसं बघता? कारण ती परिस्थिती नागपूरला पहिल्यांदा घडली, त्याच्या अगोदर मुंबई पण ज्यावेळेस मुंबईत घडली त्यावेळेस ठाकरेंवर आरोप प्रत्यारोप केले जात होते, तसेच आता फडणवीस साहेबांवर पण आरोप. ते होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे, लोकांना ते सहन करावं लागतं म्हणून लोक बोलतात. पण हे सगळं कळल्यावर आता जी स्थिती आहे ती पुन्हा नको यायला, त्यासाठी यांनी कडक नियोजन करायला पाहिजे हेच मी आता सांगू शकतो. गणेशोत्सव कसा चालू झाला तुम्हाला माहीतच असेल की पुण्यातूनच चालू झाला आणि लोकमान्य टिळकांनी हा चालू केला स्वातंत्र्य संग्रामात प्रबोधन करण्यासाठी, आणि आज एक सार्वजनिक हा असा उत्सव झालेला आहे. तर आज खूप आनंद होतोय. माझ्या एका आवडत्या श्लोकाची चार लाईनी मी ह्यावेळेस म्हणते. ओम गण गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. बाप्पाने गणपती आणला हे खूप गाणं ट्रेंडिंग आहे सध्या रील्स वरती, त्याच्यावर काय तुमचं मत आहे? खूप वेगवेगळ्या लोकांनी ते सादर केलेलं नाही, मला तुम्ही आता ऐकवलं तर मला प्रतिसाद. दुसरा एक प्रश्न असा होता, देवेंद्रजी मुख्यमंत्री पण राहिले, आता उपमुख्यमंत्री पण आहे, पण या पुढच्या काळात त्यांना परत या पदावर विराजमान व्हावं असं साकडं तुम्ही बाप्पाकडे घालणार आहात की दिल्लीकडे? मी प्रत्येकासाठी साकडं घातलंय, देवेंद्रजींसाठी हे साकडं आहे. त्यांनी देशसेवेचं महाराष्ट्र सेवेचं व्रत घेतलेलं आहे, ते त्या जिथे आहेत तिथनं ते आपलं सर्वस्व देऊन पूर्ण करो, ज्याही स्थानी ते जेव्हाही विराजमान असतील तिथे ते पूर्णत्वाला आणो, हीच माझी इच्छा आहे.